नमस्कार दर्शक मी डॉक्टर बाबासाहेब रेणुसे तुमचे स्वागत करत आहे डॉक्टर बाबासाहेब रेणुसे या यूट्यूब चॅनलवरती आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे उन्हाळी लागणे म्हणजे काय आणि त्यावरचे घरगुती उपाय काय दर्शक ऑक्टोबर हीट वाढले आहे खूप प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे उष्णतेचे त्रास बऱ्याच लोकांना जाणवू लागले आहेत त्यातच हॉस्पिटलमध्ये ओपीडी मध्ये रोज उष्णतेमुळे हैराण झालेले व विविध आजार घेऊन आलेले उष्णतेचे विकार घेऊन आलेले पेशंट रोजच पाहायला मिळत आहेत त्यामुळेच आजचा हा विषय निवडलेला आहे मुळातच ऑक्टोबर हीट असल्यामुळे अनेकांना सूर्याच्या उष्णतेचा त्रास होतो आहे तसेच आपल्याकडे भारतामध्ये अलनिनोच्या प्रभावामुळे मे दोन हजार चोवीस पर्यंत उष्णतेची लाट असणार आहे त्यामुळे आपण सर्वांना हवामान विभागाने सतर्क केलेले आहे त्यामुळेच आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे व उष्णतेच्या प्रभावापासून स्वतःला रोखले पाहिजे उन्हाळी लागणे म्हणजे काय डोक्यावर सूर्य तापला उष्णता वाढली की एक नवीन त्रास सुरू होतो तो म्हणजे उन्हाळी लागणे उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे आणि त्याबरोबर जळजळ होते लघवीला मूत्र नलिकेमध्ये होतो काही वेळा रक्तही जाते हा त्रास मुख्यत्वे उन्हाळ्यात होतो अशा वेळी लघवी गडूळ होते किंवा रक्तामुळे ती लालसर तपकिरी रंगाची होते आता आपण बघणार आहोत उन्हाळे लागण्याचे कारने। कारणे कारणांमध्ये आपण सर्वप्रथम पाहूया उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं पाणी कमी झाल्याने लघवीत क्षाराचं प्रमाण वाढतं म्हणजे शरीरात पाणी नसल्याने उन्हाळे लागते स्त्री आणि पुरुषांमध्ये हा त्रास वेगवेगळ्या वेग प्रकारे असतो पुरुषांमध्ये लघवीला व मूत्र नलिकेत आणि जळजळ व आग होण्यासारखी लक्षणे दिसतात तर स्त्रियांमध्ये हीच लक्षणे काही प्रमाणात तीव्र असतात स्त्रियांना लघवीला जळजळ होण्याबरोबरच कळ येणे आणि रक्तस्राव होणे असा देखील त्रास होतो तर लहान मुलांमध्ये देखील उन्हाळी लागण्याचं प्रमाण बऱ्याच अंशी पाहायला मिळतं उन्हाळी लागणे या समस्येवर काही घरगुती प्राथमिक उपाय आहेत ते आता आपण पाहूया त्याच्यामध्ये पहिला उपाय म्हणजे भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिल्याने उन्हाळी लागणे लघवीला जळजळ होणे हा त्रास कमी होतो दुसरा आहे घाण्याचा सोडा आणि लिंबू पाण्यात मिसळून प्याल्याने हा त्रास कमी होतो शहाळ्याचे पाणी पिल्याने देखील उन्हाळी लागणे लघवीला जळजळ होणे हा त्रास कमी होतो धने जिरे बडीशेप भिजवून कुस्करून त्यांना पाण्यात मिसळा व त्यात खडीसाखर घालून प्यावे यामुळे देखील उन्हाळी लागण्याचा त्रास कमी होतो पुढचा आहे कलिंगणाचा रस प्याल्याने कलिंगण खाल्ल्याने देखील बर्निंग मिक्चुरेशन लघवीला जळजळ युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन सारखे आजार कमी होण्यास मदत होते नारळाच्या पाण्यात धने व गुळ घालून जर ते पिलं तरी देखील हा लघवीचा त्रास कमी होतो निरा प्यायल्याने देखील लघवीची जळजळ होणे वगैरे हा त्रास कमी होतो तसेच आमसुलाचे पाणी कोकम सरबत, साखर टाकून वगैरे घेतलं तरी देखील लघवीला जळजळ होण्याचा त्रास कमी होतो कैरीचे पणे वेलदोडे टाकून घेतले तरी देखील युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा त्रास कमी होतो तसेच पुदिन्याचे पाणी पिल्याने देखील लघवीची जळजळ थांबते रोज दोन विलायचे खाल्ल्यात तरी देखील आराम मिळतो काही लोक चुना ओला करून तो बेंबीमध्ये नाभीमध्ये भरतात तसे केल्याने देखील आराम मिळतो आणि शेवटचा आणि सोपा उपाय म्हणजे एका बाटलीत थंड पाणी भरून त्यात पाय सोडून बसले तर थोड्या वेळाने बऱ्याच अंशी अंगातील उष्णता कमी झाल्यामुळे लघवीच्या समस्या कमी होतात लघवीची जळजळ थांबते आणि युरिनरी ट्रॅकचे इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते लघवीची जळजळ कमी होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद